यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील अभिषेक सूर्यकांत रुद्रवार या कलावंताने एका तिळाचे ब्लेडच्या पात्याने 16 मिनिटे 20 सेकंदात चक्क 100 तुकडे करत त्यांना क्रमांक दिले आहे. त्याच्या या अभिनव कृतीची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. एक तीळ 7 जणांनी वाटून खावा असा एक वाक्प्रचार आहे. याचा अर्थ कुठल्याही गोष्टीत सर्वांनी वाटेकरी झाल्यास समाधान लाभते असा होतो. मात्र एका तिळाचे 7 तुकडे करणे कोणालाही अशक्यच वाटेल, त्यामुळे तो कसा वाटून खावा हा प्रश्न कोणालाही पडतो. पण पुसदच्या अभिषेकने एका तिळाचे चक्क 100 तुकडे करत थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये एंट्री केली. त्याच्या या विक्रमाला पदक, प्रशस्तीपत्र, ओळखपत्र व पेन देऊन संस्थेतर्फे गौरवण्यातही आलं. BFA च्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत असलेला अभिषेक मुळात कलावंत असून मायक्रो आर्ट हा त्याचा आवडीचा विषय आहे. त्याने आतापर्यंत मोहरी, तांदूळ, हराळी, सुपारी, खडू, पेन्सिल, माचिसची काडी यावर गणपतीचे चित्र रेखाटले आहे. तर इवल्याच्या तिळावर चक्क त्याने ABCD यासारखे इंग्रजी मुळाक्षरे तर 1 ते 10 पर्यंतचे अंकही लिहिले होते. तसेच पेन्सिलच्या टोकावर त्याच्या सूक्ष्म कलेतून माहूरची रेणुका व कोल्हापूरची देवी साकारली आहे. त्याच्या कलेचे अनेक कंगोरे आहेत. वाळलेल्या पानांवर कटिंग करून बुद्ध, शिवराया सारख्या महापुरुषांचे चेहरे साकार करणे, 1 रुपयाच्या नाण्यावर विविध रंगी निसर्ग चित्र रेखाटणे, आपट्याच्या पानावर सुरेख निसर्ग रंग भरणे असे कलात्मक छंद अभिषेकने जोपासले आहेत. याशिवाय जुन्या नाण्यांचा मोठा संग्रह अभिषेककडे आहे. तांदळाच्या दाण्यावर तर तो सहजतेने झेंडा रेखाटतो. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्यानंतर आता अभिषेकला गिनीज बुक मध्ये विक्रमाची नोंद करायची असून त्या दृष्टीने त्याची तयारी सुरू आहे. बुक रेकॉर्ड हा अवॉर्ड मिळालेला आहे आणि मी एका तिळाचे 100 तुकडे केल्याबद्दल मला हा अवॉर्ड मिळालेला आहे. मला ही अशी एक संकल्पना सुटली होती की बाबा एका तिळाचे 100 तुकडे होणार का, आणि तो प्रयत्न मी करून पाहिला आणि तो मला सकल झाला. आणि त्या रेकॉर्ड, त्या 100 तिळाचे तुकडे केल्याबद्दल मला इंडिया बुक रेकॉर्ड हे मिळालेलं आहे. आणि इंडिया बुक रेकॉर्ड मिळाल्याबद्दल मला भरपूर प्रोत्साहन भेटलं. आणि त्याच्यानंतर मी एका तिळाचे बाबा तिळावर विविध कलाकृती तयार केलेल्या आहे. जसं संक्रांती, त्याच्यानंतर आता 26 जानेवारी येत आहे, असा विविध प्रोग्राम येते, तशानुसार मी त्या तिळावर विविध प्रकारचे साकारण्याचा प्रयत्न करत आहो आणि विविध कलाकृती मी तयार करायलो आहो. आणि तिळावरती मी जे कलाकृती केलेले आहे त्याच्या विविध अशा कलाकृती आहे पाहायला, जसं ABCD आहे, त्यानंतर 1-2 आहे, अशा कलाकृती त्या तिळावर मी साकारलेल्या आहे. भविष्यात मला गिनीज बुकमध्ये नाव नोंद करण्याची भरपूर इच्छा आहे आणि माझी परिस्थिती हलाकीची असल्यामुळे मी तिथं प्रयत्न करणार आहो आणि ते माझं नाव साकार हो अशी माझी इच्छा आहे. माझ्या भावाला कलेची ही लहानपणापासून आवड आहे म्हणून त्याने कलेमध्येच शिक्षण घेतले. त्याने एका तिळाचे 100 तुकडे केले, ते पण माझ्यासमोर. प्रत्येक जणाला वाटते की एका तिळाचे 100 तुकडे करणं हे अशक्य आहे, पण ते माझ्या भावाने करून दाखवलं. त्याने त्याची पुढची वाटचाल ही गिनीज बुकसाठी सुद्धा चालू आहे. तो एका तिळाचे 200 ते 250 तुकडे बनवण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचे प्रयत्न असेच यशस्वी हो आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा.